चोरा मेरे मज पम डकण वेर मणि सिखा पदंग समाधियामी चोरा मेरे मज पम डकण वेर मणि सिखा पदंग समाधि। हाँ सर, हाँ सर। सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय। करीब 8 महिन्यापासून सम्मान संघ आणि वी द पीपल पूर्ण भारतामध्ये आणि बाहेर देशातील लोक यामध्ये सामील झालेले आहेत आणि दररोज 450 ते 450 लोक यामध्ये सहभागी होतात। सम्मान संघ याचा उद्देश असा आहे की ही जी कन्सेप्ट आहे भगवान बुद्धाच्या काळाच्या अगोदरपासून आपल्या भारतामध्ये अस्तित्वात होती आणि भगवान बुद्धाचा जो संघ आहे भिक्खू संघ ज्यामुळे पूर्ण भारतामध्ये आणि बाहेर देशामध्ये भगवान बुद्धाचा जो पवित्र धम्म आहे तो नेण्यासाठी ज्यांची मदत झाली आणि त्यानंतर सम्राट अशोक आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याच तत्वाला घेऊन जे समाजामध्ये जागृती निर्माण केली आणि ज्यामुळे या देशातील जनता सुख आणि सौजन्याने राहत होती। परंतु आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला जे भारताला सोपवलं आणि त्यामुळे या देशातील SC ST OBC मायनॉरिटी सर्व लोक सुख आणि समाधानाने राहत होते। परंतु काही काळानंतर या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं पोल्युशन निर्माण झालं आणि त्यामुळे जे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलेलं होतं त्याला एक काडीमा लागल्यासारखं झालेलं आहे। बाबासाहेबांनी SC ST OBC यांच्यासाठी जे काही तरतूद केलेली होती यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये यांचं कल्याण उत्थान व्हायला पाहिजे, परंतु तसं काही झालं नाही। सम्मान संघ यासाठी निर्माण झाला की यामध्ये मोठं कोणी नाही, लहान सर्व समान आहेत, सर्व समानता आहे, सर्वांना एकाच प्रकारचे न्याय आहे। कोणी अध्यक्ष नाही, कोणी सचिव नाही, कोणी आर्थिक व्यवहार बघणारं नाही। जसं राजा आणि रंक सर्व समान आहेत अशी ही जी संविधानाची भावना आहे ती आपल्या सम्मान संघामध्ये आहे। इथे सर्व लोक भाऊ बहीण आणि गुण्या गोवंदाने राहतात। जसं पूर्वीच्या काळामध्ये सर्व शेतकरी असोत राजा असोत एका शेतीवर कितीतरी मजदूर सर्व कामाला जायचे आणि सर्वांनी आपापल्या सिदोऱ्या घेऊन यायचे आणि सर्व भाकरी असो चटणी असो किंवा कांदा असो सर्व मिळून ते आपल्या शेतामध्ये खायचे। ती जी समानची जी भावना होती, संघाची भावना होती, ती भावना परत आपल्याला रुजवायची आहे आणि त्यामुळेच हा सम्मान संघ म्हणजे काम करत आहे भारतामध्ये। त्याचा उद्देश एक आहे की आपण सर्वांनी एकत्र आहोत। भगवान बुद्ध आणि बाबासाहेबांची जी फिलॉसॉफी आहे, जे तत्वज्ञान आहे, त्याचा जर आपण आपल्या जीवनामध्ये उपयोग केला तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण तरक्की करू शकतो, उत्थान करू शकतो। परंतु तसं काही झालेलं नाही। महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 ला गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला, त्याचप्रमाणे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्यामध्ये जी ब्राह्मण संस्कृती आहे त्याचा त्यांनी विरोध केला आणि आपण सर्व एकत्र आलो। ज्यांच्यावर अत्याचार होतात, एक्सप्लोटेड जे लोक आहेत भारतामध्ये, सर्वांनी एकत्र आले तर त्यांची शक्ती मोठी होऊ शकते। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शोषण करणाऱ्यापेक्षा शोषित जिम्मेदार आहेत। तर त्यामुळे जे शोषित आहेत त्यांनी सर्वांनी संघटित झाले तर मला वाटते सर्वांची ताकद मोठी होऊ शकेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपली सर्वांची शक्ती एकत्र होऊ शकते। सम्मान संघ यामध्ये असं आहे की कोणीही स्वतःनी खर्च करायचा नाही। आपण जर प्रवास करत असू तर सर्वांनी शेअरिंग करायचं, आपण एकत्र जेवण करत असू ते पण शेअर करायचं, सर्वांनी मिळून आणायची। आपण सर्व भाकरी असो किंवा पोळ्या असोत आपण जेव्हा जातो तर आपल्या मित्रांसाठी पण आपण घेऊन जायला पाहिजे आणि अशा प्रकारे एक संघाची भावना सर्वांमध्ये निर्माण होऊ शकेल आणि एक बलाढ्य ताकद भारतामध्ये निर्माण होईल। आपल्या भारतामध्ये आज जे बजेट निर्माण झालेलं आहे 2-4 दिवसाअगोदर त्यामध्ये जे SC ST आणि OBC SC ST यांच्यासाठी जे काही प्रोव्हिजन करायला पाहिजे तर भारत सरकारने फार कमी प्रोव्हिजन केलेलं आहे। म्हणजे असं म्हणता येईल की ह्या देशातील जे काही मजदूर आहेत, काम करणारे आहेत आणि राबणारे लोक आहेत त्यांना परत प्राचीन म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये नेऊन त्यांना गुलाम बनविण्याचं आहे असं ही सध्याच्या सरकारची मला वाटते नीती वाटते। म्हणूनच सम्मान संघामध्ये सर्वांनी
जे काही भारतातील लोक आहेत यायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे, तरच आपला विकास होऊ शकेल, आपली तरक्की होऊ शकेल, नाहीतर आपल्याला गुलाम झाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सर्व हजारो लोकांनी, लाखो लोकांनी ह्या समन संघामध्ये आपण एकत्र यायला पाहिजे आणि आचार विचार करून मला वाटते की आपली ताकद मोठी करायला पाहिजे, तरच या देशामध्ये आपलं राज्य येऊ शकेल. आणि भगवान बुद्धाची जी समन संघाची कन्सेप्ट आहे, धारणा आहे, ती आपण या देशामध्ये निर्माण करू शकू. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे ते आपण निर्माण करू शकू आणि भारतीय संविधानाला परत आपण चांगल्या प्रकारे त्याला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू शकू. धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. आप सभी से ये निवेदन है कि अगर आपको ये वीडियो अच्छी लगती है या बाकी वीडियो अच्छी लगी हैं और आपको लगता है कि धम्म की वीडियो किसी को और मिलनी चाहिए या किसी को गिफ्ट में भेजनी चाहिए या किसी भाषा में कन्वर्ट करके आगे बढ़ानी चाहिए या प्रिंट में किताब में छापनी चाहिए या इसकी जो ऑडियो है उसे निकाल के भेजना चाहिए या इसका किसी पार्ट को इस्तेमाल करना चाहिए, तो आपको लिबर्टी है, आपको छूट है. ये सभी कॉपीराइट फ्री हैं. आप अपने फेसबुक पे, अपने पेज पे, अपने ट्विटर पे या अपने हैंडल पे या लिंक को कहीं भी शेयर कर सकते हैं, कहीं भी चला सकते हैं. आप यूट्यूब पे भी चला सकते हैं, अपने नाम से चला सकते हैं. इसके लिए इजाज़त लेने की या परमिशन लेने की बिल्कुल भी ज़रूरत नहीं है. आप इसको अपना मान के चलाएं क्योंकि धम्म सबका है. हम जो बताते हैं वो भगवान बुद्ध का है या महापुरुषों का है, उन्हीं की बात को सरल भाषा में बताते हैं. हमारा सिर्फ इतना राइट है इस पे कि हम इसको लोड कर देते हैं, बाकी सारी ये पूंजी आपकी है. धन्यवाद. साधु साधु साधु.